नमस्कार मी मधुरा झी चोवीस मध्ये आपलं स्वागत आज आपण हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत रशियातील एम बी बी एस भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी ह्या विषयावर आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत रशियाचे संचालक मनोज पत्की विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी मनोज सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार सर नमस्कार मनोज पत्की यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास मनोज पत्की हे एडुरेशियाचे संचालक असून रशियन सरकारशी संलग्न असलेल्या विद्यापीठांमधलं एम बी बी एस आणि इंजिनिअरिंगशी संबंधित कोर्सेस एडुरेशियात देतात गेल्या वीस वर्षांपासून एडुरशिया ही संस्था अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते आतापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून तब्बल तीन हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले रशियात शिक्षण घेऊन आज देश परदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत चला चला तर जाणून घेऊया रशियातील ह्या सुवर्ण संधीविषयी या मनोज सरांकडूनच सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच आजचा विषय जो आहे रशियातला एम बी बी एस आपण मागे पण ह्या विषयावरती बोललो होतो पण मला प्रश्न पहिला विचारायचा आहे की रशियातील एम बी बी एस एवढं लोकप्रिय का आहे राईट आपण जेव्हा म्हणतो की विद्यार्थी कुठलाही असतो जो भारतामध्ये आहे की परदेशी आहे की शिक्षण चांगलं हे कुठलं समजायचं किंवा हे कसं समजायचं तर शिक्षण हे रोजगार देतं जे आम्हाला ते चांगलं शिक्षण मग रोजगार देणारं जे शिक्षण आहे ते फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी असतो एखादा खेडेगावातला विद्यार्थी आहे पण त्याला तिथे पण जर ॲडमिशन मिळत असेल पण त्याच्यानंतर पुढची जी बा, बाजू जी असते की बाबा मला हे शिक्षण घेतल्यानंतर रोजगार कुठे मिळणार आहे तर माझ्याच गावात फक्त मिळणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरीकडे कुठे मला रोजगार नाहीये किंवा त्या डिग्रीला मान्यता नसेल तर मग त्या विद्यार्थ्याला आपल्या तेवढ्याच गावामध्ये रोजगाराच्या संधी शोधाव्या लागतात पण आता रशियन एज्युकेशन जेव्हा आपण म्हणतो हे जे अख्ख्या जगभर मान्यता प्राप्त शिक्षण आहे आणि त्याच्यामुळे जो विद्यार्थी जे ही डिग्री असते किंवा पी जी डिग्री असेल जे काही इंजिनिअरिंग मेडिकल करतात त्यांना अख्ख्या जगभर रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात म्हणून रशियन मेडिकल एज्युकेशन हे अख्ख्या जगभर मान्यताप्राप्त आहे आणि पॉप्युलर सुद्धा आहे हे पहिलं फर्स्ट रिझन झालं दुसरं रिझन असं की जेव्हा विद्यार्थी एखादं शिक्षणासाठी प्रोसिजर चालू करतात तेव्हा त्याच्यामध्ये काही जे प्लस पॉईंट्स आहेत की शिक्षण चांगलं आहे पण शिक्षण खूप महाग आहे किंवा एखाद्या ठिकाणी असं पण असतं की विजा आम्हाला मिळणं फार जरा मुश्किल होतं इथे ते सगळे काही प्रॉब्लेम नाही आहेत शिक्षण हे स्वस्त आहे सरकारी युनिव्हर्सिटीज असतात सबसिडीज ग्रँट्स असतात त्याच्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये बेनिफिट असतो म्हणजे मान्यताप्राप्त शिक्षण अफोर्डेबल शिक्षण कोर्स आपल्या भाषेत जसं आपण शिकतो जसं इंग्लिश मिडियम मध्ये आहे त्याप्रमाणे कोर्स आहे त्यामुळे हे सगळे जे प्लसेस आहेत याच्यामुळे हे शिक्षण खूप पॉप्युलर आहे नक्कीच म्हणजे थोडक्यात हे शिक्षण पॉप्युलर आहे लोकप्रिय आहे ह्यावरून तर सिद्ध झालंय मात्र हे गेल्या किती वर्षांपासून पॉप्युलर आहे असं हे सोडणं की शिक्षण हे जवळजवळ आज मी वीस वर्षापेक्षा जास्त वर्ष आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय एडुरेशन ही संस्था आज अनेक वर्ष यासाठी कार्यरत आहे आणि जे विद्यार्थी आम्ही ज्यांना काही वीस वर्षापूर्वी जसं सांगितलं मार्गदर्शन केलेलं असेल ते विद्यार्थीसुद्धा आज काही ठिकाणी येऊन प्रोफेसर्स म्हणून लागलेले आहेत आपल्या भारत देशामध्ये जे नवीन विद्यार्थ्यांना किंवा इथल्या काही डॉक्टर्सना शिकवत असतात तर जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष प्रत्येक स्टेजमध्ये कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये जावं त्या कुछले, कुछले त्या वेळेला कुठली जी परिस्थिती असते की आम्ही कुठलं शिक्षण घ्यावं कुठली कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये जावं कुठल्या प्रॉव्हिन्समध्ये जावं त्यावेळची सिच्युएशन बघून आम्ही जे मार्गदर्शन करतो आणि आज त्याचा अनुभव असा आहे की अनेक विद्यार्थी हे जेव्हा सांगतात किंवा मी रशियामधनं शिक्षण घेऊन आलो सक्सेसफुल झालो काही परदेशात सक्सेसफुल झालेले आहेत ते रेफरन्सनी परत आमच्याकडे येत असतात की सर आता हा माझा भाऊ आहे किंवा हे माझी बहीण आहे किंवा आमचे नातेवाईक आहेत शेजारी आहेत त्यामुळे पंधरा ते वीस वर्ष आज हे विद्यार्थी जात आहेत वीस वर्षापूर्वी जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा आज नक्कीच अजून परिस्थिती बदललेली आहे गोष्टी चांगल्या आहेत मुलांना बेनिफिट जास्ती आहेत कम्युनिकेशन वगैरे हो हे सगळं वाढलेलं आहे त्यामुळे तिथे पण मुलांना फायदा होतो त्यामुळे हे दिवसेंदिवस वीस वर्षात आम्ही हे बघतो की पॉप्युलरच होत चाललंय आणि इथे राहून कुठला तरी कोर्स करत राहायचा कॉम्प्रोमाइज करायचं आणि जो कोर्स करायचा नव्हता तो कुठला तरी कोर्स घ्यायचा त्याच्यापेक्षा जर एमबीबीएस करण्याची आम्हाला संधी मिळतेय तर विद्यार्थी ती नक्कीच घेतात आणि त्याप्रमाणे पुढे जाऊन हा कोर्स करतात त्यामुळे मोर देन अराउंड ट्वेंटी इयर्स दिस इज व्हॉट हॅव इज हॅपनिंग माझे विद्यार्थी आज या सगळ्या याच्यामध्ये जगभर आज सक्सेसफुली प्रॅक्टिस करतायत नक्कीच सक्सेसफुली ते प्रॅक्टिस करतायत सर आणि त्याचबरोबर आजकाल भारतामध्ये सीट्स तशा मेडिकलच्या बघायला गेल्या तर कमी आहेत त्यामुळे mm -hmm. अर्थातच रशियामध्ये जाऊन जर जा चांगलं शिक्षण मिळत असेल आणि mm -hmm. अर्थातच ही याला मान्यता आहे तुम्ही म्हणालात तसं त्यामुळे अर्थातच एक शिक्षण आगळं वेगळं आणि वेगळ्या देशाची आपल्याला ओळख होऊ शकते ह्या सगळ्याचा एक फायदा होऊ शकतो खरं तर त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न असा आहे की रशियात जेव्हा आपण ऍडमिशन घेण्यासाठी किंवा विचार करतो तेव्हा कुठल्या युनिवर्सिटीचा विचार केला पाहिजे आणि का? अगदी बरोबर प्रश्न आहे स्वर्ण कारण काय असतं की जसं मी आत्ता सांगितलं की बरेच वर्ष विद्यार्थी जातात पण आपल्याला जेव्हा ठरवायचं असतं किंवा आपल्याला एक कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये जायचं हे आम्ही एक ठरवत असतो तर काही सर्टन गव्हर्मेंट युनिव्हर्सिटीज ह्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी चांगल्या आहेत असं मानलं जातं कारण रशियामध्ये जरी आमचा विद्यार्थी जेव्हा जातो तेव्हा सगळ्याच युनिव्हर्सिटीमध्ये काही कोर्स हा इंग्लिश माध्यमातून नसतो भारतीय विद्यार्थी हा प्रिफर करतो की इंग्लिश मीडियम मध्ये कोर्स असावा हा एक भाग झाला त्यामुळे जिथे इंग्लिश मध्ये कोर्स आहे पूर्ण तिथे विद्यार्थी प्रिफर करतात सेकंडली जरी कोर्स इंग्लिश मध्ये असला तरी महत्वाचा भाग मेडिकल मध्ये हा असतो की ज्याला क्लिनिकल एक्सपोजर आपण म्हणतो आणि त्याच्यासाठी आपल्याला कम्युनिकेशन हे लोकल माणसाच्या बरोबर करताच आलं पाहिजे त्यामुळे या काही ठराविक युनिव्हर्सिटीज आहेत जिथे कोर्स इंग्लिश मध्ये आहे त्याचबरोबर तुम्हाला लोकल भाषा जी रशियन आहे ती सुद्धा शिकवली जाते तर हे जे काही प्लसेस आहेत या युनिव्हर्सिटीज ह्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी रेकमेंडेड आहेत भारतीय दूतावास जो आपला तिथे आहे आणि त्यांचा दूतावास जो इथे आहे याच्याकडनं आम्हाला ही लिस्ट मिळत असते आणि ह्याच्यामध्ये कधी कधी अमेंडमेंट होत असतात कारण त्या त्या वेळपासून जी प्रोसिजर असते की एकाच काही रशियन गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी जे आहेत त्या काही भारतीय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी तिथे उघडलेल्या नाहीयेत त्यामुळे अख्ख्या जगातले साधारण चाळीस ते पन्नास विद्यार्थी या इथे येऊन शिक्षण घेत असतात त्यामुळे दरवर्षी जी विद्यार्थी आहे की एकाच ठिकाणी नुसते भारतीयच विद्यार्थी असं नाही तर आपल्याला दूतावास जेव्हा सांगेल जो एम्बसी किंवा काउन्सलेट असतं ते काही रेकमेंडेशन करत असतात आणि त्याच्यामध्ये असं नक्कीच पॉसिबल होत असतं की वीस पूर्वी एका ठिकाणी आम्ही गेलो होतो मग त्या तिथे शिक्षण चांगलं आहे म्हणून आता माझा कोणतरी एक नातेवाईक तिथेच पाठवा तर ह्याच्यामध्ये हा भाग असतो की युनिव्हर्सिटी ही नेहमीच चांगली असते तिथे काही प्रॉब्लेम नसतो इन्फॅक्ट इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेलं असतं पण आपल्याला हे पण आहे की आज जो जाणारा माझा विद्यार्थी आहे हा त्यावेळेला कुठे राहिला होता त्याचं हॉस्टेल किती लांब होतं त्याला तिथे सुखसोयी काय होत्या फॅसिलिटीज काय होत्या आणि आता जर जाणार आहे आणि ते हॉस्टेल जर अवेलेबल नसतील तर विद्यार्थ्याला समजा तासभर लांबच्या एका हॉस्टेलमध्ये ठेवणार असतील तर मग नक्कीच ते आपण यावर्षी रेकमेंड करत नाही त्यामुळे जेव्हा विषय विद्यार्थी एक पर्टिक्युलर निर्णय घेत असतो की मला जर एका या ठिकाणी जायचं आहे तेव्हा त्याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर्स असतात आणि आज एड्युरेशियाचं एक्सपर्टीज हे आहे की आम्हाला अपडेट माहिती होत असते रेग्युलर फ्रॉम द एम्बसीज फ्रॉम द काउन्सिलेट्स इंटरनॅशनल डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडनं आणि त्याप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो की बाबा गेल्या वर्षी एवढे विद्यार्थी या युनिव्हर्सिटीमध्ये गेल्याचा अर्थ असा नाही की यावर्षी तेवढेच विद्यार्थी तिथे जातील कारण आम्हाला फॅसिलिटीज काय आहेत राहण्याच्या हॉस्टेल फॅसिलिटीज रूम्स किती आहेत अवेलेबल हे सगळं बघून मग त्या त्या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन करत असतो आणि या पद्धतीने बेसिकली विद्यार्थी निर्णय घेत असतात पुढे नक्कीच पण विद्यार्थ्यांनी निर्णय घेताना एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे तो म्हणजे मेडिकल साठी जी युनिव्हर्सिटी आपण चूज करतो किंवा एक निवडतो किंवा नक्की काय ठरवलं पाहिजे कुठल्या पद्धतीने विचार केला पाहिजे ही निवड करताना अगदी बरोबर प्रश्न हा आहे की मला एखादी युनिव्हर्सिटी इंटरनेटवरती मी बघितलं आणि फोटो छान वाटला म्हणून मुळीच ती युनिव्हर्सिटी चांगली आहे किंवा असं काही त्याच्या कन्क्लुजन काढू नये कारण आता मी सांगितल्याप्रमाणे की त्याच्यामध्ये काही चेंजेस होत असतात हॉस्टेल्स कुठे ठेवणार आहेत किंवा काय सेकंडली त्याच्यामध्ये अजून असे पण काही चेंजेस असतात की काही ठिकाणी आपल्याला जेव्हा एखादं एज्युकेशन मिळत असतं तर त्याची डिग्री जी आहे ती ठराविक युनिव्हर्सिटीज ज्या आहेत जिथे युरोपमध्ये सुद्धा ती डिग्री व्हॅलिड आहे तर आपण जेव्हा विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतोय की एम्प्लॉयबिलिटी तुम्हाला जगभर असायला पाहिजे तर काही युनिव्हर्सिटीज ज्या आहेत तिथे युरोपियन अपेंडिक्स आमच्या विद्यार्थ्यांना मिळतो युरोपियन अपेंडिक्समुळे आज माझे विद्यार्थी युरोपमध्ये जर्मनी फ्रान्स इथे सुद्धा पीजी करतायत त्याच्यानंतर जॉब्स काही करत काही रिसर्च बेस्ड आहेत नेदरलँड्समध्ये आहेत तर संधी मिळाल्यामुळे आम्ही कुठे कुठे जातो आणि काय काय करतो ह्याचंच पूर्ण मार्गदर्शन आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो काही वेळा असा पण अनुभव असतो की विद्यार्थी एका युनिव्हर्सिटीमध्ये गेला होता आणि त्याचा भाऊ आता यावर्षी जाणार आहे पण यावर्षी जर तिथे आम्हाला भारतीय विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल नाही आहे आणि त्यांना जर सांगण्यात येतं की नाही तुम्हाला जर प्रायव्हेट अपार्टमेंटमध्ये ठेवणार आहे तर त्याप्रमाणे आम्हाला तिथून इन्फॉर्मेशन येते जो आमचा दूतावास आहे ते सांगतात की नाही यावर्षी या, या विद्यार्थ्यांना इथे पाठवू नका गेल्या वर्षीपर्यंत ठीक होतं ज्याव्हा परत हॉस्टेल गव्हर्मेंट युनिव्हर्सिटीजच्या गव्हर्नमेंट हॉस्टेल्समध्ये जागा अव्हेलेबल असेल तेव्हाच आम्ही परत त्या तिथे विद्यार्थ्यांना पाठवतो कारण शिक्षण हे ज्याप्रमाणे महत्त्वाचं हो आहे त्याप्रमाणे तिथे विद्यार्थी राहतो खातो कुठे ह्या सगळ्या गोष्टी सेफ्टी सिक्युरिटी या पण फार महत्त्वाच्या हो असतात त्यामुळे नेटवरती नुसती इन्फॉर्मेशन घेऊन मुळीच निर्णय घेऊ नका प्रत्यक्ष ऑफिसमध्ये या काउन्सिलर्सना भेटा का जे ऑथोराइज आहेत आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊन मगच आपण जे काय असतील शंका कुशंकाचं निरसन झाल्यावरती मग आपण निर्णय घ्यावा असं मी विद्यार्थी पालकांना सांगू इच्छितो आणि खरंच हे खूप महत्वाचं सजेशन तुम्ही दिलेलं आहे आपल्या पालकांना आणि अर्थातच त्या विद्यार्थ्यांना देखील त्याचबरोबर जेव्हा प्रवेश घेण्याची वेळ येते तेव्हा प्रवेश प्रक्रिया कशी असते त्याबद्दल काय सांगा प्रवेश प्रक्रिया ही जी आहे आपलं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया जे आहे त्यांनी ही प्रवेश प्रक्रिया अगदी सुकर केलेली आहे आणि त्यांनी असा कायदा केला दोन हजार एक साली हा कायदा बिल प्रेझेंट झालं पार्लमेंटमध्ये दोन हजार दोन सालापासून त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन झालं आणि तो कायदा असा होता की कुठलाही भारतीय विद्यार्थी जो परदेशी जाऊन शिक्षण घेण्यास इंटरेस्टेड आहे मेडिकलचं तर त्याला कमीत कमी पन्नास टक्के मार्क असावे ट्वेल्थमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना हे मार्क असतील आता सगळ्या बहुतेक रिझल्ट लागलेले आहेत तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना ही गोष्ट क्लिअर असावी की आपल्याला जर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये ओपन कॅटेगरीला फिफ्टी पर्सेंट मार्क आहेत किंवा फॉर्टी पर्सेंट अबाव रिझर्व्ह कॅटेगरी असेल कॅटेगरी असेल तर त्या विद्यार्थी तो विद्यार्थिनी जे कोण आहेत तर ते त्यांना ते एलिजिबल आहेत मेडिकल कोर्ससाठी ॲडमिशनसाठी मग त्यांनी बेसिकली काय करावं की आमच्या ऑफिसमध्ये येऊन एक फ्री काउन्सलिंग सेशन्स असतात त्याच्याबद्दल माहिती घ्यावी किंवा ऑफिसमध्ये फोन करावा का अपॉइंटमेंट घ्यावी त्याप्रमाणे पालक आणि विद्यार्थी प्रश्न त्यांचे लिहून घेऊन येतात आणि त्याच्यानंतर जे काही त्यांच्या क्वेश्चन्स असतील ते क्लिअर झाल्यानंतर कुठली युनिव्हर्सिटीमध्ये जायचं हे ठरवायचं असतं मग कुठली युनिव्हर्सिटी जी आहे तर त्याच्यामध्ये परत दोन तीन गोष्टी असतात की आम्हाला एक अफोर्डेबिलिटी हा पण पार्ट असतो दुसरा दुसरा पार्ट हा पण असतो की विद्यार्थ्याला मार्क किती मिळाले म्हणजे एका विद्यार्थ्याला समजा ऐंशी टक्के मार्क मिळालेले आहेत पण त्याचबरोबर की आपल्याला समजा एक सहा लाख किंवा पाच लाख रुपये पर इयरवाली युनिव्हर्सिटी अफोर्ड होत नसेल पण त्याचबरोबर एक अडीच ते तीन लाख पर इयर फीज असलेली युनिव्हर्सिटी आहे जी पण गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आहे ती अफोर्डेबल असेल तर मग त्याच्यासाठी काय काय करावं लागेल कुठले कागदपत्र सबमिट करायचे पालकांकडनं कुठले कागद सबमिट ह्याचं सगळ्याचं वेळोवेळी मार्गदर्शन करून विजाची प्रक्रिया कशी असते हे दरवेळेला आम्ही त्यांना स्टेप वाईज सांगत जातो आणि त्या पद्धतीने विद्यार्थी पुढे प्रोसेस करतो आपले ऑफिसेस आहेत रशियन युनिव्हर्सिटीजमध्ये जिथे आपण विद्यार्थी मार्गदर्शन करून पाठवत असतो तिथे त्यांना लोकल असिस्टन्स पण मिळत असतो त्यामुळे विद्यार्थी सहा वर्ष कोर्स पूर्ण करून येईपर्यंत त्याला आपण वेळोवेळी स्टेप वाईज गायडन्स देत असतो आणि प्रत्येक युनिव्हर्सिटी जी असते ती फायनली जसं भारतात आहे किंवा दुसऱ्या कुठल्या देशात आहे युनिव्हर्सिटी ही ठरवत असते कुठल्या विद्यार्थ्याला घ्यायचं आणि कुठल्या विद्यार्थ्याला नाही घ्यायचं पण जे विद्यार्थी अगदी ब्रिलियंट असतात ज्यांना अगदी नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क आहेत अशी पण आपल्याकडे यावर्षी सुद्धा विद्यार्थी आहेत यांना थोडासा प्रेफरन्स असतो की त्यांना तीन चार ऑप्शन्स आपण देतो अदरवाईज कमीत कमी दोन ते तीन ऑप्शन्स तुम्हाला नक्कीच मिळतात आणि त्याच्यामध्ये आपले हे बजेट मार्क याप्रमाणे कुठल्या युनिव्हर्सिटीज आहेत हे आमचे काउन्सिलर्स तुम्हाला गाईड करतील ही पूर्ण माहिती घ्यावी त्याच्यावरती तुमचे प्रश्न विचारावे आणि मग निर्णय घ्यावा ुडि नक्कीच म्हणजे निर्णय घेताना ही सगळी काळजी घेणं पण फार आवश्यक आहे आणि बऱ्याचदा प्रवेश घेताना देखील ही काळजी घेणं आवश्यक आहे अजून काय काळजी घ्यायची हे पण मला जाणून घ्यायचं मनोज सर मग तुम्ही म्हणालात की खूप काळजी घेणं आवश्यक आहे कोणती युनिव्हर्सिटी निवडावी कसं बजेट बघावं सगळ्याच गोष्टी ओव्हरऑल मात्र प्रवेश प्रक्रियेदरम्यान त्या विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारची काळजी घेणं आवश्यक आहे तुमच्या मध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये गेल्या वेळेला पण जी काही रशियन मंडळी आली होती त्यांनी जे सांगितलं ते मी परत एकदा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की असा बराच वेळा अनुभव आलेला आहे की काही वेळा काही जे ऑर्गनायझेशन्स असतात आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आहेत आणि ही मंडळी जी आहे ती विद्यार्थ्यांना पालकांना सांगतात की आम्ही मुलांना तुमच्या रशियाला पाठवतो आणि बऱ्याचदा असं आढळून आलं की हे रशियाला पाठवतच नाहीत कारण किर्गिस्तान वगैरे जे काही उजबेकिस्तान वगैरे जे देश आहेत जो त्यांच्यासाठी काम करतो एवढ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या इंटरनॅशनल डिपार्टमेंट डिपार्टमेंटबरोबर तर खरंच ही युनिव्हर्सिटी रशियामध्ये आहे की नाही ह्याची रशिया हे जे आपलं ऑफिस आहे तिथे माहिती करून घ्यावी की बाबा आम्हाला या युनिव्हर्सिटीबद्दल माहिती देण्यात आलेली आहे पण हे खरंच रशियामध्ये आहे का इथे कोर्स इंग्लिश मिडियममध्ये आहे का राहण्याची व्यवस्था वगैरे जी आहे मुलांची किती भारतीय विद्यार्थी तिथे ऑलरेडी शिकत आहेत की आम्हीच पहिल्यांदा एकटे चाललेलो आहोत याबद्दलची थोडीशी माहिती आमच्या ऑफिसमध्ये फोन करून त्यांना विद्यार्थ्यांना मिळू शकते दुसरा पार्ट हा आहे की जसं मी सांगितलं की बऱ्याचदा असं पण आढळून आलेलं आहे की युनिव्हर्सिटीची फी जी आहे ती काही मंडळी इथे इंडियन रुपीज कॅशमध्ये कलेक्ट करतात विच इज अगेन्स्ट द रूल्स अँड रेग्युलेशन तर याच्याबद्दल काही कंप्लेंट झालेल्या आहेत काउन्सिलेट आणि एम्बसीजमध्ये सुद्धा याच्याबद्दल पण मी विद्यार्थ्यांना सांग सांगण्यात येईल की तुमची युनिव्हर्सिटीची जी फी आहे ही तुमच्या अकाउंटमधून युनिव्हर्सिटीच्या अकाउंटमध्ये गेली पाहिजे ती इथे कोणालाही भारतात देण्याची गरज नाही हा एक महत्त्वाचा पॉईंट असतो मध्यंतरी असं पण काही जे कंप्लेंट झालेले आहेत की कोणतरी विद्यार्थ्यांना फोन करून सांगतंय की बारा लाखाचं पॅकेज असतं चौदा लाखाचं पॅकेज असतं रशियन युनिव्हर्सिटी जी असतात ती दरवर्षाची फी दरवर्षी घेतात त्यामुळे आजपर्यंत तिथे त्यांना पॅकेज वगैरे ही काही सिस्टम्स माहीत नाही आहेत त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांनी अशी चूक करू नये फी जी आहे ही युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल स्टुडंट्स डिपार्टमेंटचा अकाउंट नंबर मागून तुमच्या इथून ती डायरेक्टली तिकडे गेली पाहिजे ती कुणाच्या हातात द्यायची नाही कारण नंतर मग आपल्याला पूर्ण त्रास होतो त्यामुळे रशिया ही संस्था ह्याच्यासाठी आहे हे डिपार्टमेंट आहे रशियन गव्हर्मेंट युनिव्हर्सिटीचं की आम्ही कुठे चाललेलो आहोत आम्हाला कुठल्या युनिव्हर्सिटीच्याबद्दल माहिती पाहिजे त्याच्यानंतर तिथे फी देण्याची प्रक्रिया काय आहे ती फी भरल्यानंतर आम्हाला पुढे नंतर काय काय आम्हाला बेनिफिट्स असतात विजा जो असतो त्याच्याबद्दल माहिती मिळते आणि बरेचसे आपले विद्यार्थी जे आहेत ते आज शैक्षणिक कर्ज कारण बऱ्याचशा बँक एज्युकेशन लोन देतात विद्यार्थ्यांना आपल्या तर हे एज्युकेशन लोन केल्याचा एक बेनिफिट हा असतो की बँक तुम्हाला डायरेक्टली त्यांच्या लोन अकाउंटमधनं युनिव्हर्सिटीच्या अकाउंटमध्ये पाठवतात त्यामुळे त्या पैशाचा काही गैरवापर किंवा गैरव्यवहार कुठे होत, होत नाही आणि त्याच्यामुळे इव्हेंच्युअली आपल्याला त्याचा कुठला त्रास होतो तर प्रिकॉशन्स घेताना आपण हे बघावं की युनिव्हर्सिटीमध्ये खरंच कोर्स इंग्लिशमध्ये आहे का नाही ती खरंच युनिव्हर्सिटी रशियामध्ये आहे की नाही फीज पाठवणारी जी आहे तिची डि सिस्टम काय आहे आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी ज्या सेफ्टी सिक्युरिटी आपण हे चेक करावं सगळं कुठे हल्ली गुगलमध्ये तुम्हाला घातलं तरी बऱ्याचशा इन्फॉर्मेशन अवेलेबल असतात कारण काही मध्यंतरी लोक आले त्यांनी सांगितलं आम्ही या युनिव्हर्सिटीमध्ये पाठवतो त्या युनिव्हर्सिटी काही देश असे आहेत की सात हजार आठ हजार बेटांचे देश आहेत आणि तिथे उगाच ऍडमिशन कोणतरी देतोय म्हणून विद्यार्थी जातात तर आपल्याला चुकीचा अनुभव येतो काही वेळेला असं लक्षात येतं की तिथे देश जे असतात त्यांची काही चूक नसते आपण इथे चुकीच्या माणसाकडे गेलो म्हणून आपल्याला अनुभव चुकीचा आला त्यामुळे कोणाला नंतर दोष देण्यात काही अर्थ नसतो तर हे सगळ्याची माहिती देण्यासाठीच रशिया हे डिपार्टमेंट आज रशियन गवर्नमेंट युनिव्हर्सिटीजने आज ह्याला अपॉइंट केलेला आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला कधीही फोन करून ह्याच्याबद्दलची माहिती घेऊ शकता नक्कीच म्हणजे कुठेतरी ऑथेंटिसिटी ही तपासून बघितली पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याने ऍडमिशन घेताना अर्थातच ऍडमिशन झाली शिक्षण पूर्ण झालं मात्र शिक्षणानंतर भारतातली आणि परदेशातली डिग्री हे रजिस्ट्रेशन जे असतं हा एक महत्वाचा इथे मुद्दा येतो त्याबद्दल काय सांगाल कसं रजिस्ट्रेशन केलं जातं काय प्रोसिजर आहे अगदी बरोबर काय आहे माहिती का की मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने जेव्हा हा कायदा बनवला दोन हजार दोन साली हा फार महत्त्वाचा एक कायदा होता कारण जेव्हा मी जसं मगाशी संख्येप्रमाणे काही विद्यार्थी वेगवेगळ्या देशात जायचे ज्याला पूर्वी सोवियत युनियन म्हणायचे आज तो रशियाचा भाग नाही आहे आणि तिथे गेल्यानंतर तिथे कसं प्रकारचं शिक्षण आपल्याला माहिती नाही आणि मेडिकल एज्युकेशनमध्ये असं आहे की समजा एखाद्या व्यक्तीला डॉक्टर आपण जेव्हा संबोधतो आणि त्यांनी एक चुकीचं इंजेक्शन दिलं तर सगळ्या गोष्टी डिफिकल्ट होऊ शकतात त्यामुळे त्यांनी प्रॉपर नॉलेज घेतलेलं आहे की नाही हे चेक करणं फार महत्त्वाचं आहे विद्यार्थी कुठून येतो त्यामुळे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियातर्फे नॅशनल बोर्ड जे आहे डी एन बी बोर्ड ज्याला म्हणतात ते, ते एक परीक्षा घेतात ज्याला स्क्रीनिंग टेस्ट म्हटलं जातं ही परीक्षा जगातन कुठूनही आपण आलो तरी आपल्याला मेडिकल प्रॅक्टिस करताना इथे लायसन्स घेताना ह्याची परीक्षा द्यावी लागते आता ही जी परीक्षा आहे ह्याच्याबद्दलचे काही थोडेसे फार गैरसमज पूर्वी होते कारण दोन हजार दोन हजार दोन हजार तीन चार साली जे विद्यार्थी परत आले हा कोर्स करून ज्यांना परीक्षा द्यायला सांगितला तर त्यांना या परीक्षा अशी काही नवीन कायदा आलेला आहे याच्याबद्दल कल्पना नव्हती त्यामुळे बरेचसे विद्यार्थी या परीक्षेला तयार नव्हते पण आज जेव्हा आपण दोन हजार चौदामध्ये आहोत या परी या प्रोसेसला बारा वर्षे झालेली आहे त्यामुळे बरेचसे विद्यार्थी आज आल्याबरोबर या प्रक्रियेत ही पासिंग टेस्ट आहे ह्याच्यामध्ये काही असं काही रूल नाही आहे की समजा दरवर्षी माझे बाराशे विद्यार्थीच्या आसपास रशियाहून परत येतात वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमधनं तर असं काही नाही आहे की आम्ही फक्त दोनशे जणांनाच लायसन्स देणार आहोत जो विद्यार्थी ही परीक्षा पास होणार आहे त्याला ह्याचं लायसन्स मिळणार आहे पासिंग हे फिफ्टी पर्सेंट आहे त्याचं ट्रेनिंग हे दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून हल्ली विद्यार्थ्यांना मिळायला चालू होतं याचा करिक्युलम जो आहे तो तुम्हाला नेटवरती जायच्या आधी सुद्धा तुम्ही ते चेक करू शकता जे प्रोफेशनल्स आहेत जे टीचर्स आहेत डॉक्टर्स ते याच्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांना खूप मदत करतात त्यांनी काही सी डीज बनवलेले आहेत आज माझे विद्यार्थी राम मनोहर लोहिया हॉस्पिटल एम्समध्ये आहेत मुंबई मधल्या प्रख्यात कॉलेजेस कॉलेजेसमध्ये शिकवतात त्यांनी काही नोट्स आणि सीडीज बनवलेल्या आहेत ज्याचा बेनिफिट आज जाणारे जे विद्यार्थी त्यांना डेफिनेटली होतो हो कारण ही प्रक्रिया कशी असते परीक्षेची आज सगळ्यांना ह्याची माहिती झालेली आहे आणि त्याप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना तिथेच तयार केलं जातं इथे सुट्टीत जेव्हा येतात तेव्हा पण ते तयार केलं जातं आणि ह्या प्रकारे दरवेळेला हे प्रत्येक स्टेप वाईज त्यांना मार्गदर्शन केलं जातं नक्कीच सर खरच बरेच माहिती तुम्ही आज खरं तर ह्या माध्यमातून देते मनोज सर गेल्या वीस खरं तर तुम्ही क्षेत्रामध्ये आहात किंवा देखील आहे तर ह्या एकूणच आलेला अनुभव गेल्या वीस वर्षांमधला तुम्ही काय सांगाल अनुभव तर माझ्याकडे तसे बरेच आहेत पण मी जे माझा विद्यार्थ्यांच्या बाबतीतला अनुभव आहे त्याच्याबद्दल मी असं सांगेन की अनेकदा असं पण बघितलेलं आहे की विद्यार्थ्याला दहावीमध्ये साधारण एक ऐंशी नव्वद टक्के मार्क असतात बारावीला त्यांना आपण बघतो की कदाचित विद्यार्थी तो साठ पासष्ट टक्केवरती आलेला असतो काही कारण असतं त्यावेळेला मे बी एखाद्या वेळेला विद्यार्थी आजारी असतो किंवा अशी काही घटना घडलेली असते की ज्याच्यामुळे परीक्षेच्या वेळेला बारावीच्या त्याची मनस्थिती ठीक नव्हती आणि त्याच्यामुळे जे काही त्या तीन तासात त्यांनी दिलेलं आहे तेवढीच त्यांना संधी मिळते इकडे की आणि त्यात दिस इज वॉट दे हॅव डन आणि म्हणून त्याला कदाचित मेडिकलला इथे ऍडमिशन मिळणार नाही असं त्यांना वाटतं कारण इथे सीट्स कमी आहेत लोकसंख्या प्रचंड विद्यार्थ्यांना मिळत नाही सगळ्यांना पण तो एलिजिबल आहे म्हणून जेव्हा तो आमच्याकडे ऍप्लिकेशन करतो आणि तिथलं जे शिक्षण पद्धती आहे की एका वर्गात आठ ते दहाच फक्त विद्यार्थी असतात त्यामुळे प्रायव्हेट ट्यूशन सारखं दिलं जातं पर्सनलाइज ट्रेनिंग दिलं जातं क्लिनिकल एक्सपोजर हे फार चांगलं विद्यार्थ्यांना तिथे मिळतं सर्जरीज तुम्ही प्रत्यक्ष करू शकता तुम्ही करू शकता सर्जरीज ते क्लिनिकल एक्सपोजर आणि थिअरी हे दोन्ही चांगलं असतं करिक्युलम हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे युरोपियन करिक्युलम आहे तर ह्या सगळ्याचा बेनिफिट हा होतो विद्यार्थ्यांना की जरी आपल्याला वाटतं की इथे हा विद्यार्थ्याला कसा काय हा डॉक्टर होणार ह्याला शिक्षण झेपेल का पण तिथे जी शिक्षण पद्धती त्यांना जे आहे अवलंबतात की ज्याच्यामुळे त्यांना त्या विद्यार्थ्यांमधले जे बेस्ट गुण आहेत आणि ते त्यांना बरोबर उभारून येतात आणि याच्यामुळे एखादी व्यक्ती इथे जरी आपल्याला वाटलं की नाही हा ॲव्हरेज विद्यार्थी आहे तिथे त्याला प्रॉपर एज्युकेशन पर्सनलाइज ट्रेनिंग दिल्यामुळे तो विद्यार्थी आज आपण बघतो की आज तो युरोपमध्ये कोणतरी कार्डिओलॉजी करते साधारण साठ पासष्ट हजार युरोज त्यांचं गव्हर्नमेंट त्यांना देते त्याच्यानंतर इथे बघतो आपण बरेचसे विद्यार्थी आज प्रोफेसर्स म्हणून काम करतात गवर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये किंवा गवर्नमेंट कॉलेजेसमध्ये किंवा काही विद्यार्थी आपण बघतो जे चांगले सर्जन झालेले आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे एम्स किंवा राम मनोहर लोहिया हॉस्पिटल मुंबईच्या अनेक नामांकित हॉस्पिटल्समध्ये तर आपण हे बघत नाही एकदा ती व्यक्ती डॉक्टर झाल्यावर की त्याला बारावीला किती टक्के मार्क होते तर चांगलं शिक्षण जे मिळतं त्याच्यामुळे आज आम्ही हे बघतो की विद्यार्थ्यांना संधी जर मिळाली तर ते डेफिनेटली त्या संधीच सोन डेफिनेटली करता। सोनं करतात पण समजा जर आम्ही एलिजिबल आहोत आणि आम्ही संधीच घेतली नाही तर त्याच्यामध्ये त्यांना फारसं हे नाही हे विद्यार्थी जेव्हा संधीचं सोनं करतात आणि ह्याच्यात खारीचा वाटा का विना एडुरेशियाचा असतो या एडुरेशियाबद्दल अगदी थोडक्यात माहिती सांगाल नक्कीच पूर्वी असं होतं की जेव्हा आम्ही पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगायचो की ही एक संधी अवेलेबल आहे काही वेळेला अशी वि अशी विचारसरणी भी, असायची वीस वर्षापूर्वी की जाऊ दे मुलाला एवढं लांब कशाला पाठवायचं मुलगा माझ्याबरोबरच राहू दे आज आम्ही बघतो की पालक सुद्धा जे बरेचसे ज्याच्यामध्ये असे विचार करतात की नाही मुलांना त्यांच्या पंखामध्ये आपण बळ दिलं पाहिजे संधी आहे तिथे त्यांना पाठवलं पाहिजे आणि ही भरारी घेतल्यावरती जी मुलं सक्सेस करतात ते आज आम्ही अनुभवतो की हा सगळ्यात चांगला आहे ह्याच्यामध्ये डेफिनेटली आज आम्हाला पण एक उभारी मिळते मनाला की आपण एक काहीतरी चांगलं काम केलं कारण असं म्हणतात की एक जो डॉक्टर असतो तो डॉक्टर झाल्यानंतर कमीत कमी वर्षभरात हजार ते बाराशे पेशंटना इंटरॅक्ट करत असतो त्यामुळे ह्या सगळ्या लोकांमार्फत आम्ही डॉक्टरांमार्फत आमच्या माणसांपर्यंत पोचत असतो काही ना काही आमचा कुठेतरी वाटा असतो प्रत्येक स्टेजला त्यांना मार्गदर्शन करणं शिक्षण झाल्यानंतर पूर्ण करून आल्यावर परत जीसाठी गायडन्स देणं हे काम आज येडिरशिया एवढे वर्ष करत आहे सक्सेसफुली करत आहे अनेक हजारो विद्यार्थ्यांनी ह्याचा लाभ घेतलेला आहे मी विद्यार्थ्यांना सांगेन की तुम्ही पण येऊन नक्कीच ह्याचं बेनिफिट घ्या एज्युकेशन लोन पाहिजे असेल कुठलं स्टेज पाहिजे जी काय असेल तुम्हाला मदत त्याप्रमाणे एड्युरेशन करायला तयार आहे आमचे काउन्सिलर्स आहेत एक्सपर्ट आहेत त्याप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन करतील वेळोवेळी आणि ह्याचा बेनिफिट सा, नक्कीच सगळ्यांनी घ्यावा अशी मी विद्यार्थ्यांना विनंती करतो एड्युरेच्या वेबसाईटवरती तुम्हाला ह्याचे व्हिडिओज पण मिळतील हे पण तुम्ही सगळे बघू शकता अपॉइंटमेंट घेऊन येऊन भेटू शकता नक्कीच सर खरंच तुम्ही आलात आणि खूप वेगळ्या विषयावरती आज आपण चर्चा केली आणि एक वेगळा विषय लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि नक्की ज्यांना डॉक्टर आहे आणि ज्यांना भारतात ऍडमिशन त्यांच्यासाठी एक ही खरोखरच सुवर्ण संधी असं म्हणायला हरकत नाही आणि अर्थातच एडुरेशिया त्यांना मदत करायला नेहमीच तत्पर असते सर तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद इथे आज आपण इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे चोवीस तास रहा एक पाऊल पुढे